आता स्वयंपाक कर. अगं पोरी थांब, तुला स्वयंपाक करायची काही गरज नाही. आज तुझी वहिनी येते ना, ती करेल ना. अगं आहे, मी आज तर विसरूनच गेली. म्हणून मी घरातले सगळे कामं पडू दिले. आज ती येऊन करेल ना. ती आली का तू काहीच काम नको करू पोरी, बसूनच राहा. ती आली वाटत. आई मी उघडते दरवाजा. अरे वहिनी तुम्ही आला की आला. किती दिवसानंतर आली. तुझं चित नव्हतं लागत ना तिथं. अगं बाई श्रद्धा आलोय, भूक लागली. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. सुन बाई, काही बनवतेस का बाई? हा बनवते ना. बाहेर गेला होता आई. तिला इथे सोडलं तर बाहेर काही काम होत. तू किती काम करतोस रे पोरा, थोडा आराम विराम करत जाय. अरे तुला काय गरज होती तिला घ्यायला जायची? ती आली असती रिक्षाने. किती तरी दूर होत तिथे माहेरी. नुसतं बायकोच्या पुढं पुढं करतो. नुसता बायकोचा बैलच झालाय. आणि तुझ्या सासू सासऱ्यांचं पण पुढं पुढं करत असतो तू. आई मी एवढं कुठे जास्ती करतोय. आई तुला गैरसमज होतोय. बघितलंस का पोरी तुझा भाऊ कसा बोलतो? मला गैरसमज झाला असं म्हणतो तो. माझा फोन देत आहे. हॅलो, कोण बोलताय? भाऊ बोल बोल बोल. हा हा हा, तुम्ही सगळे येत आहे. या या सगळे या. हा 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 हा, ठीक आहे. अगं पोरी, तुझे मामा मामी त्यांचा सगळा परिवार येतो इथं. हो आई, कधी येत आहे? अगं ते थोड्या वेळाने आता पोहोचतीलच. सुनबाई काय हुआ? अगं सुनबाई, तुझे माम सासू सासरे येत आहे. मग आता पाहुणे येतात तर जराशी तयारी कर. त्यांच्यासाठी जरा जेवण बिवण बनवून ठेव. हो सासूबाई. मटाली नसती पाहुणे बोलत नाही. ठीक आहे मग, माझ्या मला नाट्या. ताई कशी आहेस तू? मी चांगली आहे. सुनबाई इकडे जरा. आले सासूबाई. तुम्हीसाठी कधी आले? आता झालो. आता राहताय ना सगळे 10-15 दिवस. सासूबाई नष्ट होणे काय बनू? चल चल चल, आपण खेळू.
तिच्यावर. आता पुढच्या पार्ट मध्ये बघूया पाहुणे काय काय करतात.